नारद पुराण या पुराणाच्या श्रवणाने व पठणाने मनुष्य सहजगत्या तरुण होतो. भगवंताचे केवळ नामसंकीर्तनच संकटकाळी पाठीशी असल्यास कळीकाळाचे सुद्धा भय शिल्लक राहत नाही याचा धावा केला असता गजेंद्राप्रमाणे आपल्या संकटसमयीसुद्धा भगवान नारायण शीघ्रगतीने धावत येऊन आपल्याला संकटमुक्त करतात. या पुराणाच्या श्रवणाने जीवनाचे सार्थक होते. तसेच या पुराणात मंत्रतंत्र, मंत्रस्वरूप, मंत्राचे प्रकार, दोष, मंत्रशोधनविधी आदीबाबत चर्चा आलेली आहे. भगवान नारायण या पुराणाचे प्रमुख देव आहेत. हे पुराण सनत्कुमारांनी प्रथम नारद मुनींना सांगितले आहे. सनत्कुमारांनी मुनिश्रेष्ठ नारदांना वेळोवेळी जो उपदेश केला त्याचेच हे नारद पुराण तयार झाले. या पुराणात अनेक चार भाग असून प्रथम विभागात नैमिषारण्यात शौनकादी ऋषीमुनी सुताकडून नारद पुराणाचे महात्म्य समजून घेताना दिसतात. येथे विष्णू भक्तीचे महत्त्व विशद केलेले आहे. नंतर मुनिवर्यांनी नारायण म्हणजे विष्णुस्तुती करतात. पुढे सनकदेवांनी सृष्टीक्रम विस्तारपूर्वक सांगितला आहे. द्वीप समुद्र भारतवर्ष यांची महती आलेली आहे. भारतात जन्म मिळाल्यामुळे ईश्वराची प्राप्ती वा मोक्ष कसा मिळतो हे सांगितले आहे. श्रद्धा भक्ती सबुरी नैतिक अधिष्ठान सत्संग महिमा मृकुष्टु मुनींना ईश्वर दर्शन मार्कंडेयांनी केलेली भगवस्तुती गंगा यमुना संगम महती प्रयाग काशी गायत्री यांचा महिमा राजा बाहूची अस्खलित अवस्था सगराचा जन्म भगीरथ राजाचे गंगावतारण अदितीचे तप वामनावतार व बलीचे पाताळात गमन अशा कथा येतात. याशिवाय दानाचे स्वरूप व महत्त्व यांचे विविध प्रकार तलाव सरोवरे उद्यान यांची निर्मिती प्रायश्चित्तविधी श्राद्धार्थनविधी नाना पातके व त्यामुळे प्राप्त होणारे नरक शुक्लद्वादशी महात्म्य एकादशी व्रत लक्ष्मीनारायणाचे तसेच हरिपंचक इत्यादी व्रतांची महती सांगितली आहे. 16 संस्कार व अनेक विवाह पद्धती मोक्षप्राप्तीचा विचार वेद्याकीस केलेला उपदेश भगवान विष्णूची पूजा पद्धती इंद्र व सुधर्मा संवाद इत्यादी बराच भाग पहिल्या भागात आलेला आहे. दुसऱ्या महत्त्वपूर्ण भागात सृष्टी तत्वाचे वर्णन चार आश्रमाच्या धर्माचे निरूपण तसेच पंचशिख राजाचा जनकास उपदेश आदी निरूपण आलेले आहे. याशिवाय त्रिविध तापापासून मुक्तता परा अपरा विद्या खांडिक्य कैशीध्वजकथा राजा भरताची आसक्ती जडभरत राहुगण संवाद हा कथाभाग येतो. वेदांच्या 6 अंगाचे वर्णन सविस्तरपणे या भागात आलेले आहे. उच्चारशास्त्राचे शिक्षानिरूपण कल्पांचे वर्णन व्याकरणशास्त्र निरुक्त ज्योतिषशास्त्र छंदशास्त्राचे वर्णन आलेले आहे. या शास्त्रांची पारलौकिक जीवनाशी सुद्धा सांगड घातलेली आहे. ध्वनिशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास येथे आढळून येतो. नाना स्वरांची महती त्यांची वैशिष्ट्ये नक्षत्रकल्प वेदकल्प संहिताकल्प गृहशांती श्राद्ध निरूपण याबाबत चर्चा आढळून येते. नारद पुराणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे ज्योतिषशास्त्राचा सांगोपांग विचार केलेला आहे. सनंदानी नारदांना हे शास्त्र बारकाव्याने समजावून सांगितले आहे. गणित सिद्धांत जातक होरा व संहिता या ज्योतिषशास्त्राच्या 3 अंगांची सविस्तर चर्चा केलेली आहे. गणितात देश दिशा काल यांचे ज्ञान चंद्र सूर्यादी ग्रहणे त्यांचा उदय व अस्त इत्यादी अत्यंत सखोल अभ्यास आढळून येतो. जातकात राशीभेद ग्रहयोनी गर्भाधान अरिष्ट
आयुर्दत्त्य, राजयोग, पंचंद्रयोग, प्रज्ञोयोग, स्वीजात, फलक, मृत्यूविचार सविस्तर माहिती आलेली आहे. तर संहितेत ग्रहांची गती, तिथी, दिन, नक्षत्र, योग, करण, मुहूर्त, चंद्र तारे यांचे बलाबल, गर्भाधान, पुंसवन, जातक कर्म, अन्नप्राशन, मौजी संबंध, समावर्तन, विवाह, गृहलक्षण, गृहप्रवेश आदी प्रपंचातील सर्वच विषयांची सांगोपांग चर्चा केलेली आहे. शुकदेव व राजजनक यांचा जीवनमुक्तीचा संवाद, तसेच व्यासांनी शुकांना प्रवह आदी सात वायूंचा परिचय करून दिलेला आहे. संतकुमारांचा उपदेशसुद्धा याच द्वितीय भागात आलेला आहे. तर तृतीय भागात शिव व शैव दर्शनाचा विचार आलेला आहे. निरनिराळ्या देवांच्या मंत्रतंत्राबाबतची विधिविधाने याच पुराणात आलेली आहेत. देवपूजा विधी, अर्घ्य, स्नान, गंध, दीप आदींचे मंत्र दिलेली असून सनत्कुमारांनी नारदांना भागवत तंत्राचा संपूर्ण परिचय करून दिलेला आहे. भोग, मोक्ष, क्रिया व चर्चा या चार बाबी शैव महातंत्राची चार साधने होत. पशुपती, पशु, पाश यातील केवळ परमात्मा पशुपाती असून जीवांना पशु म्हटले आहे. विज्ञानकाल, प्रलयाकला, सकल असे पशूंचे तीन भेद दर्शविले आहेत. मंत्रतंत्र, मंत्रस्वरूप, मंत्राचे प्रकार, दोष, मंत्रशोधन विधी, पंचदेव पूजन, आत्मचिंतनम, स्नानसंध्या, तर्पण, पूजाग्रहातील देवपूजा, मातृकाम्यास श्रीकन्यातृका, गणेश मातृका, कला मातृका इत्यादी मंत्रशास्त्रोक्त उपचार विधी वर्णन केला आहे. याच भागात भगवान शिवाकडून नारदजींना प्राप्त झालेले युगल सहस्रनाम स्तोत्र हा विशेष या पुराणाचा सांगता येईल. श्रीकृष्ण व श्री राधा यांचे प्रत्येकी 500 सार्थ व समीप्राय नामांचे सहस्रनाम विधिविधानासह आलेले आहे. बाळकृष्णाचे वृंदावनातील मित्राबरोबरच्या बाललीला व राधा व तिच्या मैत्रिणीसोबतची रासक्रीडा याबाबत हे सहस्रनाम आहे. यानंतर चौथ्या भागात 18 पुराणांची नावे, त्यांचे विषय इत्यादी संक्षेपाने आलेली आहेत. प्रत्येकाचे वैशिष्ट्य व विषय ताबडतोब ध्यानात येतात. त्यांचे श्रवण, पठन, फल पण तेथे महत्त्व, पूजाव्रत वगैरे सविस्तर दिलेली आहेत. उत्तरार्धात अशात अनेक कथा, चरित्रे, आख्याने, तसेच गया, प्रयाग, काशी, पुष्कर तीर्थ, कुरुक्षेत्र, हरिद्वार, बदारिकाश्रम, पुंडरीकपुर, सेतुक्षेत्र, नर्मदा, अवंती, मथुरा इत्यादी क्षेत्र महिमा आलेला आहे. त्याशिवाय एकादशी महात्म्य, वसिष्ठांनी मांधात्यास याचा कथन केलेला महिमा, मधुसूदनाची पूजा व आवळ्यांनी स्नान करून जागरण करणे वगैरे आचारधर्म सांगितलेला आहे. या एकादशीचे महात्म्य मनाला भावून जाते. तसेच रुक्मांगदाची मोहिनीवरील भ्रमात्मक ममतेतून झालेली सुटका फारच उद्बोधक असून धर्मांगदाची पितृसेवा व संध्यावलीची पतिनिष्ठा यातून दृद्योगत होते. राजाचे उपवास व्रत सोडताना मोहिनीस पडलेले कष्ट, तिची झालेली दुर्दशा, त्यावर पुरोहित वसूंनी तिला केलेला उपदेश व सांगितलेले गंगा महात्म्य इत्यादी भाग फारच रोचक असा आहे. इंद्रधुनाची कथा, भगवान नारायणाचा पूजाविधी, समुद्र स्नानाची महती, जगन्नाथस्तुती, प्रयाग महात्म्य, गौतमाश्रम महती, परशुरामांनी केलेला गोकर्ण क्षेत्राचा उद्धार, राम लक्ष्मणाचे चरित्र,
मथुरा वृंदावनातील लहान मोठी तीर्थक्षेत्र तसेच मोहिनीने केलेल्या तीर्थयात्रा व अखेर यमुना नदीत प्रवेश करून भगवंताच्या चरणी प्राप्त केलेले स्थान आदी कथा सर्वांनाच प्रेरणादायी ठरतात. शुक्ल पक्षातील द्वादशी व्रत व लक्ष्मीनारायण व्रत महिमा हरिपंचक व्रत इत्यादी गोष्टी या अध्यायाचे खास वैशिष्ट्य मानावे लागेल. याशिवाय कलियुगाचे केलेले भाकीत अगदी तंतोतंत उतरलेले आहे. या नारद पुराणात सनकादिकांनी नारदांना अनेक सदाचाराचे निरूपण केलेले आहे. सत्ययुग त्रेतायुग व कलियुग यांचे यथासांग वर्णन केलेले आहे. अहंकाराला धुमारे येईल, पुत्र पितृसेवा न करता त्यांच्या अपमानात दंग राहतील, स्त्रिया पतीचा द्वेष करतील, जनता परस्त्री लंपट होईल व परधनावर डोळा ठेवून वागतील, लोकांना मांसाहार करण्यात कृतकृत्य वाटेल, थोरा मोठ्यांना दोष देऊन त्यांना अपमानित करतील, युवती वेशांचा आदर्श ठेवतील, ब्राह्मण धर्म विकतील तर युवती शील विकतील, दंभाकरिता श्राद्धकर्मे ब्राह्मण करतील, ब्राह्मण आपली आचारसंहिता विसरून शूद्र झाल्यासारखे वागतील, यज्ञसंख्या लोप पावतील, भगवान विष्णूंचे भजन होणार नाही, दुष्ट राजे धनाच्या लोभाने ब्राह्मणांचा वध करायलासुद्धा मागेपुढे पाहणार नाहीत, दानधर्म नाहीसा होईल, द्विज लोक शूद्र स्त्रींची संगत करतील, विधवांशी व्यभिचार करतील, शूद्र द्विजांची सेवा करणार नाही. कलियुगात सावकारी पेशाला उधाण येईल, धर्महीन मनुष्य पाखंडी कापलिक भिक्षी बनतील, शूद्र उच्चासनावर बसून धर्मोपदेश करतील, वेदोक्त सन्मार्ग उरणार नाही, लोक वेदांची निंदा करतील, स्वतः स्वतःची स्तुती करून घेतील, दुसऱ्यांच्या निंदेत स्वतःला कृतकृत्य समजतील, लोक विश्वासघातकी कृप दयाधर्मशून्य बनतील. कलियुगात धर्मच भ्रष्ट झाल्यामुळे अनावृष्टीचे भय निर्माण होईल, धर्म क्षय झाल्यामुळे कुलधर्म नष्ट होईल, व्यभिचार माजेल. परंतु याही परिस्थितीत जो भगवंताचे नामसंकीर्तन करेल त्याला कळीचा प्रभाव अजिबात जाणवणार नाही. इतर युगात ध्यानधारणा यज्ञ कर्मकांड इत्यादी करून जी फलप्राप्ती होणार नाही ती या कलियुगात केवळ नामसाधनेने सहजतेने होईल. एकदा जरी स्मरण देवाचे केले तरी कळीची बाधा होणार नाही. विष्णूच्या सहस्रनामापैकी एक अथवा नित्यपूजेतील 24 नामांपैकी एका नामाचा जरी जप केला तरी मोक्षप्राप्ती होईल हा सुद्धा या कलियुगाचा एक महिमाच आहे असे समजा. नारद पुराणाच्या उत्तरार्धात उत्तरोत्तर भोग व मोक्ष देणारा आहे. यात पदोपदी श्रीहरीच्या भक्तीचे साधन वर्णन केलेले आहे. जो भक्तिभावाने हे पुराण श्रवण करील तो वैकुंठधामास जाईल. सर्व पुराणांचे हे बीज आहे. येथे व्यासमुनींनी प्रवृत्ती व निवृत्ती धर्माचे विस्तारपूर्वक विवेचन केलेले आहे. पूर्वी सनकादी मुनींनी नारदासमक्षच या पुराणाची संहिता प्रकट केली. हंसरूप भगवान श्रीहरीने जेव्हा शाश्वत ब्रह्माचा उपदेश केला तेव्हा त्यांनी ज्ञानजादींना विस्तृत विज्ञानयुक्त असे नारद पुराणांसुद्धा सांगितले. अध्यात्मदर्शी साक्षात नारद मुनींनी हे पुराण ऐकले. या भूतलावर परमदुर्लभ असे हे पुराण आहे. मनुष्याने याचे सदा श्रवण पठन केल्यास त्यास धर्म अर्थ काम व मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते. भगवान विष्णूच्या समक्ष कोणत्या तरी पुण्यक्षेत्रात ब्राह्मणाच्या सह या पुरुषाचे वाचन श्रवण करावे. ज्याचे मन विष्णुमय झालेले असून सदाचार परायण आहे त्याने हे मोक्षदायक पुराण अवश्य श्रवण करावे.
भगवान विष्णू सर्व देवमय आहेत. ते आपले स्मरण करणाऱ्या भक्ताची पीडाहरण करतात. भगवान विष्णू केवळ भक्तीनेच संतुष्ट होतात. त्यांना केवळ प्रेमसूत्रांनीच बांधल्या जातात. एकदा त्यांची कृपा झाली की संसाररूपी भवसागर हा जागच्या जागीच आटून जातो, नष्ट होतो. केवळ भगवंताचे नामसंकीर्तनच करीत असता गजेंद्राप्रमाणे आपल्यावरसुद्धा ते कृपादृष्टी ठेवून धावून येतात व आपले संकटमुक्त करतात. म्हणूनच एकाग्र चित्ताने हे पुराण श्रवण करून आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे हे नारद पुराण श्रेष्ठ पुराण आहे.